नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। शेतीविषयक दैनंदिन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो, नेहमी कर्ज पेड करणारे शेतकरी महाविकास आघाडीची महाभेट, तर कोणती भेट आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, कर्जमाफीची तिसरी यादी ही लॉकडाऊनमध्येही सरकारने जाहीर केली आहे। तुम्हालाही तुमची कर्जमाफीची तिसरी यादी तुमच्या जिल्ह्यातील आपले सेवा केंद्रावर मिळेल। कोणीही आपले सेवा केंद्रावर गर्दी करू नये। तुम्ही अपलोड करून पाहू शकता त्यामध्ये तुमचं नाव। मित्रांनो, कर्जमाफी जाहीर झालेली आहे, पण ते 2 लाखाच्या आतील कर्जमाफी झालेला आहे। पण जे नियमित कर्जदार कर्ज फेड करतात ते देखील या ठिकाणी नाराज झालेले आहे। तर त्यांच्यासाठी सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करू। तर मित्रांनो, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीची महाभेट। 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीतील अर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या लाभाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2017 ते 2019 या कालावधीत अर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी 2020 पर्यंत नियमित कर्जाची परतफेड केली असल्यास त्या शेतकऱ्यांना 2018-19 या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेत जास्तीत जास्त 50,000 रक्कम प्रस्तावपर म्हणून देण्यात येईल। तसेच ही रक्कम 50,000 रुपयापेक्षा कमी असल्यास कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेचा संपूर्ण रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले। तर शेतकरी मित्रांनो, शासनाने 2 लाखापर्यंत शेतकऱ्याचे कर्ज माफ केले, पण नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी कुठलीही सवलत दिली नव्हती, त्यामुळे शेतकरी म्हणजे नाराजी झाली होती। तर शासनाकडून नियमित कर्ज फेड करणार शेतकऱ्यासाठी लवकरच ही योजना जाहीर केली जाईल, असे शासनाकडून नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी लवकर योजना जाहीर केली जाईल असे सांगितले जात होते। त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान